आणखी एक महत्त्वाची बातमी, शरद पवार यांच्या सिल्वर ओके या निवासस्थानी कालच्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत आणखी आवश्यक ती वाढ करण्यात आली आहे. पवारांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ केली जाणार आहे. दौऱ्यात सुरक्षितता याबाबत अधिक काळजी घेतली जाणार आहे. पुढील काही दिवस पवार कुटुंबियांची सुरक्षा वाढवली जाणार आहे. राज्याच्या राजकारणातली ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. कालच्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं काल सिल्वर ओकवर ज्या पद्धतीनं आंदोलक चाल करून आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने चप्पल आणि दगडफेक केली त्यानंतर आता शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली जाणार आहे. त्यांच्या दौऱ्यांदरम्यान सुद्धा त्यांच्या सुरक्षेत वाढ केली जाईल. तर पवार कुटुंबियांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ केली जाणार आहे. शरद पवारांच्या घरावर काल ज्यावेळेला हे आंदोलक चालून आले त्यावेळेचे हे दृश्य. या संदर्भात आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, आता शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केली जाणार असल्याची माहिती मिळते. सुवर्णा, राज्याच्या गृह विभागाच्या वतीने शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केल्याची माहिती आता उपलब्ध होत आहे. काल ज्या पद्धतीने प्रकार घडला या सगळ्या प्रकारानंतर आता पवार यांना झेड प्लस सुरक्षा आहे, पण त्यांनी स्वतःची सुरक्षा आधीच्या तुलनेने कमी केली होती, ती परत एकदा घ्यावी अशी विनंती पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे. दुसरीकडे इतर कुटुंब सदस्य जे आहेत, म्हणजे त्यांच्या पवारांच्या पत्नी असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, तसंच इतर कुटुंबातले जे सदस्य आहेत, यांना देखील पुढच्या काही दिवस सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा सल्ला पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आल्याचं समजतंय. याचं प्रमुख कारण आहे की काल ज्या पद्धतीने प्रकार घडला आणि या सगळ्या प्रकारानंतर पुढे काही अनुचित प्रकार घडू शकतो याची खबरदारी घेण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याचं समजतं. सुवर्ण, अगदी बरोबर. सागर, पुन्हा एकदा आपण ही माहिती प्रेक्षकांना सांगूयात. दौऱ्यादरम्यान सुद्धा शरद पवार यांची सुरक्षितता वाढवली जाणार आहे. शरद पवार यांनी स्वतः त्यांची सुरक्षा कमी करून घेतली होती, मात्र आता कालच्या हल्ल्यानंतर ही योग्य ती काळजी घेतली जाते म्हणून गृह विभागानं त्यांच्या सुरक्षित वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर फक्त शरद पवारच नाही तर पवार यांच्या कुटुंबियातल्या इतर सदस्यांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ केली जाणार